मित्रांनो, आज आपण मराठी विषयामध्ये तिसरा पाठ आयुष्य आनंदाचा उत्सव. मागील भागापासून आपण या पाठाची स्वाध्यायकृती अभ्यासत आहोत. आपण मागील भागांपासून स्वाध्यायकृती अभ्यासाला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण प्रश्न पहिला आणि प्रश्न दुसरा हा अभ्यासला आहे. त्यातलंच आपण पुढील प्रश्न तिसरा आज अभ्यासणार आहोत. पुढील प्रश्न तिसरा आहे व्याकरण. त्यातला अ आहे, खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा. एक, एवढं मिळूनही मी आनंदात का नाही. हे वाक्य प्रश्नार्थक वाक्य आहे. दोन, गोड धोड हे सुद्धा पूर्ण ब्रह्मच असतं की. हे उद्गारार्थी वाक्य आहे, कारण उत्तराच्या नंतर उद्गारार्थी चिन्ह आहे आणि वाक्याच्या बोलण्यात पण आपण एकदम एक प्रकारचं आश्चर्य व्यक्त केलेलं आहे. त्यामुळे हा उद्गारार्थी वाक्य होतं. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं हे विधानार्थी अगदी सिंपल वाक्य आहे, म्हणून त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. पुढे आहे त्यातलाच आ, योग्य पर्याय निवडून लिहा. त्यातला पहिला आहे, माणसं स्वतःचा छंद कसा विसरू शकतात. या वाक्याचे विधानार्थी वाक्य. पुढे चार पर्याय दिलेले आहेत. माणसं स्वतःचा छंद नेहमीच विसरतात. माणसं स्वतःचा छंद लक्षात ठेवतात. माणसं स्वतःचा छंद विसरू शकत नाही. चार, माणसं स्वतःचा छंद किती लक्षात ठेवतात. याचं योग्य उत्तर आहे, माणसं स्वतःचा छंद नेहमीच विसरतात. पुढचं वाक्य आहे, हा आनंद सर्वत्र असतो. या वाक्याचे प्रश्नार्थी वाक्य आपल्याला बघायचं आहे. चार प्रश्नार्थी वाक्य दिलेले आहे, त्यातले योग्य आहे ते आपण शोधणार आहोत. चार वाक्य आहे, हा आनंद कुठे नसतो, हा आनंद कोठे असतो, हा आनंद सर्वत्र नसतो का, हा आनंद आनंद सर्वत्र असतो का. यातला योग्य उत्तर आहे, हा आनंद कुठेही नसतो. पुढील प्रश्न आहे, किती आतुर हसतात ती. या वाक्याचे विधानार्थी वाक्य. ती आतून हसतात, ती फार हसतात आतून, ती आतून हसत राहतात, ती खूप आतून हसतात. तर याचं विधानार्थी वाक्य आहे, ती खूप आतून हसतात. पुढे प्रश्न ई आहे, खालील तक्ता पूर्ण करा. त्यामध्ये तीन तक्ते दिलेले आहे, सामासिक शब्द, विग्रह आणि समासाचे. सामासिक शब्द आहे झुणका भाकर, त्याचा विग्रह येईल झुणका भाकर व इतर पदार्थ आणि हा आहे समहार द्वंद्व समास. पुढे आहे सूर्यास्त, विग्रह येईल सूर्याचा अस्त, समासाचे नाव विभक्ती तत्पुरुष समास. सामासिक शब्द आहे अक्षरानंद, विग्रह आहे अक्षर असा आनंद, समासाचे नाव येईल कर्मधारय समास. पुढे शेवटला आहे सामासिक शब्द प्रतीक्षण, म्हणजे प्रत्येक क्षणाला, हा आहे अव्ययी भाव समास. त्यातला ई आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखावं लिहा. स्वतःच्या आवडीचे काम निवडा, लोकांना पेढे वाटणं वेगळं आणि कष्टाची भाकर गोड लागते. तर पहिला आहे कर्तरी प्रयोग, दुसरा आहे भावे प्रयोग, तिसरा आहे कर्मणी प्रयोग. स्वतःच्या आवडीचे काम निवडा हा एक कर्तरी प्रयोग आहे. लोकांना पेढे वाटणं वेगळं हा भावे प्रयोग आहे. कष्टाची भाकर गोड लागते हा कर्मणी प्रयोग आहे. आनंद या शब्दासाठी पाठात आलेले विशेषणे शोधावं लिहा. आनंद या शब्दासाठी आलेला आहे सत्य आनंद, शाश्वत आनंद, निखळ आनंद, खरा आनंद, शुद्ध आनंद आणि आक्तिक आनंद. आक्तिक म्हणजे अति. हे आनंदाची विशेषणे पाठात आलेली आहे. प्रश्न चौथा आहे स्वमत. जे काम करायचं आहे त्यात आनंद घ्यायला शिकणं हेही शक्य असतं. या विधानाबाबत तुमचे मत सविस्तर लिहा. ज्या कामात मनाला आनंद मिळतो तेच काम करावे
परंतु बऱ्याच वेळा असे होते की हवं तेच काम मिळत नाही, म्हणून उदास आणि दुःखी आपण होऊन बसतो. आणि अशा वेळी जे काम करायचं आहे त्या कामामध्ये आपण आनंद घ्यायला शिकणे हे शक्य आहे. कोठेही काम करत असताना प्रथम ते हसत मुखाने स्वीकारावे व काम करायची पद्धत शोधावी. शांत चित्ताने आनंदी वृत्तीने काम केलं तर त्या कामात यश आपल्याला मिळतं. त्यामुळे आत्मविश्वास उत्साह वाढतो. अशा प्रकारे जे काम करायचं आहे त्या कामात आनंद घ्यायला शिकणं सोपं आहे. पुढे आहे, सौंदर्य जसं पाहण्याच्या दृष्टीत असतं तसं आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. या विधानाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. आपण आनंदाचे खुल्या दिलाने स्वागत करायला शिकावं लागतं. लहान मुलं आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद छोटा असो वा मोठा तो निखळ आनंदच असतो. मी खूप मोठा झालो कसा हसणार, लोक काय म्हणतील याचा विचार करण्यापेक्षा आनंदी राहण्यासाठीच्या सवयी जडल्या पाहिजे. दृष्टी तसे तशी दृष्टी, जसं बघू तशी आपल्याला ती सृष्टी दिसत असते. या म्हणीप्रमाणे आपण आनंदी राहून आयुष्य वाढवले पाहिजे. यानुसार प्रत्येक गोष्टीत कामात आनंद शोधण्याची वृत्ती असली पाहिजे. तेव्हाच कोठे आनंदाची इमारत ही आनंदाच्या पायावर उभी राहते. आनंदी होणे, छान वाटणं, मस्त वाटणं हे आपल्या अंतर्मनातच असलं पाहिजे. ज्याप्रमाणे सृष्टीचे सौंदर्य आपण डोळ्यांनी अनुभवतो त्याचप्रमाणे आनंद घेण्याची वृत्तीही अंतर्मनातच असते. पुढील प्रश्न आहे, आनंदाचं खुल्या दिलाने स्वागत करावं लागलं या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ स्पष्ट करा. आयुष्य आनंदाचा उत्सव. या पाठाचे लेखक शिवराज बोरले यांनी आनंदी जीवन जगण्याचे जे सोपे तत्त्व सांगितलेले आहे, आनंद घेण्यासाठी अंतर्मन महत्त्वाचं असते. मनाचे दोन प्रकार, अंतर्मन आणि बाह्यमन. खरा आनंद हा अंतर्मनातून येतो. आनंद घेण्यासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळातली आठवणी व भविष्यकाळाची भीती यापासून मनाला मुक्त करावं लागतं, तेव्हाच आनंद आपल्याला मिळतो. जगण्याविषयी प्रेम हौस असावी लागते. आजचे काम उद्या करू असं करून कामाचा खोळंबा झाला तर मन उदास, बेचैन आणि दुःखी होतं. परंतु तसे न करता त्या कामाचे अगदी आनंदाने हसत खेळत खुल्या मनाने स्वागत करून आपण आपले जीवन जे आहे ते आनंदी बनवू शकतो. पुढील प्रश्न आहे, प्रत्येक माणसाला आपल्या अस्तित्वाचे भान असणे अत्यंत गरजेचे आहे. हे मत तुमच्या मतानुसार आपल्याला लिहायचं आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात आनंद येत असतो. तो आनंद कोणत्या स्वरूपाचा जीवनात येईल याची कल्पनाच नसते की कोणत्या स्वरूपामध्ये आपल्याला आनंद येऊ शकतो. तो कोणत्याही स्वरूपात असू शकतो. आपल्याला तो आनंद फक्त शोधणं गरजेचं आहे. तो आनंद छोट्या मोठ्या प्रमाणात येतो तो आपल्याला ओळखता आला पाहिजे. अगदी हा अंतरंगात असते ते कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही आनंद. आनंदाचे भान जागृत ठेवणे हेही महत्त्वाचे आहे. आणि खऱ्या अर्थाने असंख्य अडगणित पातळ्यांवर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबतच ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपलं नेहमीच
गृहित धरून चालतो आणि खऱ्या अस्तित्वात आनंदाला आपण मुकतो। शरीर आणि मन यांना जोडणारा जो महत्त्वाचा दुवा म्हणजे श्वास आहे। याचेही प्रत्येक माणसाने या अस्तित्वाचे भान असणे गरजेचे असते। पुढे दिलेलं आहे की खरा टिकाऊ आनंद मिळण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न तुमच्या शब्दातले। आता खरा आनंद टिकाऊ आनंद हा अंतरंगातून येतो, हा बाह्य यश वैभव यातून मिळणारा जो आनंद पाहिजे त्या प्रकारे मिळत नाही, कारण की हा आनंद बाह्य जगातून नाही तो अंतरंगातून आलेला असतो। आता अंतरंगातील आनंद हा निखळ पाण्यासारखा खळखळ वाहणारा असतो। आनंद प्रेम शांती आणि समाधान हे आपल्या अंतरंगात असतात, ते ओळखावे लागते किंवा ओळखता आले पाहिजे। खरा आनंद हा बाजारात विकत मिळत नाही। या प्रकारे छोटे निरागस मुले खेळतात, चिमणी झाडाच्या फांदीवर बसली तरीही आनंदी होतात आणि ती चिमणी उडून गेली तरीही त्या टाळ्या वाजवून आनंद करतात। या प्रकारे तो खरा आनंद लुटत असतात। आपण जे काम करतो किंवा निवडले आहे तेच काम अगदी मन लावून जर केलं तर त्या कामातून खरा आनंद मिळतो। खरा आनंद घेण्याकरिता हलकं हलकं एखाद्या पक्ष्याप्रमाणे आकाशात फिरावंसं वाटलं पाहिजे। मनातील राग द्वेष हे सर्व काही विसरून जावे लागले तेव्हाही खरा आनंद टिकाऊ आनंद आपण आपल्या जीवनात अनुभवू शकतो। तुमचे जीवन आनंदी होण्यासाठी तुम्ही काय काय करू शकाल किंवा काय कराल ते लिहा। आता जीवन आनंदी होण्यासाठी प्रथम स्वतःची पाहण्याची जी सौंदर्य दृष्टी आहे ती बदलावी लागते। मला आनंदी वाटते, मस्त वाटते, छान वाटते हे मनावर बिंबवणारे लागते। या गोष्टींची सवय अंतरंगातून करावी लागते। आनंदी राहण्यासाठी संगीताच्या सात सुरांमध्ये तर सात जन्म पुरेल असा आनंद सामावलेला असतो। छान संगीत एखाद्या कलेची दोस्ती करते किंवा छा कला याच्या संग आपण दोस्ती करू शकतो। संगीताशी दोस्ती करू शकतो, कलेशी दोस्ती करू शकतो। आपण ताजमहल तर बांधू शकत नाही बरोबर, तर मित्रांच्या बरोबर आपण किल्ला तर बनवू शकतो। जरी ताजमहल बांधू शकलो नाही तर आपण किल्ला नक्कीच बनवू शकतो। शिकण्यातही खूप मोठा आनंद असतो। एखादी भाषा शिकणं, निरीक्षणात्मक दृष्टी, वाचनाचा छंद, निसर्गात फिरणे, संगीत ऐकणे हे केले तर आनंदी जीवन बनते। भूतकाळातील आठवणी व भविष्याची चिंता करण्यापेक्षा वर्तमानात आपण काम करू यावर लक्ष केंद्रित करून आनंदी जीवन बनवू शकतो। प्रस्तुत पाठात आलेल्या इंग्रजी शब्दांची यादी करा, त्यांसाठी वापरले जाणारे मराठी शब्द लिहा। हा एक उपक्रम आहे, यात काही इंग्लिश शब्द दिलेले आहेत ते आपल्याला मराठीमध्ये शोधायचे। इस्टेट मतलब पारंपरिक संपत्ती, लँडस्केप्स म्हणजे निसर्ग चित्र किंवा निसर्ग दृश्य, आणि तिसरा आणि शेवटला आहे डॉक्टर म्हणजे वैद्य चिकित्सा कर्मी। अशा प्रकारे पाठ तिसरा याची स्वाध्याय कृती येथे संपलेली आहे। आपण हा पूर्ण पाठ अतिशय छानपणे वाचला। ह्या पाठ वाचताना खरोखरच पाठात सांगितल्याप्रमाणे आपल्याला आनंद झालेला आहे। खूप चांगल्या आनंदाच्या गोष्टी आपण ह्या पाठातून शिकलेल्या आहेत की आपण आपल्या जीवनामध्ये आनंद कसा शोधायचा। जणू काही तो आनंद शोधण्याची एक चावीच आपल्याला या पाठातून मिळालेली आहे की आपण छोट्या छोट्या गोष्टीमधून कशा प्रकारे आनंद हा शोधू शकतो आणि कशा प्रकारे आपण आपलं जीवन हे आनंदी बनवू शकतो।
या सर्व छान आणि सुंदरशा गोष्टी आपण या पाठातून शिकलेलो आहोत। तर तुम्हीही हा पाठ अतिशय व्यवस्थित रीतीने वाचायचा आहे। त्याची जी स्वाध्याय कृती आहे जी आपण सोडवलेली आहे, वाचली आहे, स्पष्टीकरण केलेली आहे, ती तुम्हीही अगदी व्यवस्थित वाचायची आहे, समजून घ्यायची आहे। आणि पूर्ण स्वाध्याय कृती तुम्ही तुमच्या मराठीच्या बनवलेल्या नवीन मराठी बुकमध्ये लिहायची आहे। मागील भागामध्ये आपण पहिले 2 प्रश्न लिहिले आणि त्याच्यानंतर 3रा 4था आणि राहिलेले जेवढे प्रश्न होते ते आपण या पाठामध्ये या भागामध्ये संपवलेले आहे। तर तुम्ही पूर्ण स्वाध्याय व्यवस्थित चांगल्या आणि सुंदर अक्षरामध्ये तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे। आणि हा स्वाध्याय तुम्हाला नक्कीच तुम्हाला तुमच्या फायनल एक्झामच्या पूर्वतयारी म्हणून आत्तापासूनच अभ्यास करायला, वाचायला, लिखाण करायला सुरुवात केली तर तुम्हाला फायनल एक्झामपर्यंत तो अभ्यास करणं कठीण जाणार नाही। त्यासाठी तुम्ही आत्तापासूनच जो जो पाठ आपण घेऊ तो पाठाचे वाचन आणि एक्सप्लेनेशन करू तो पाठ लगेचच अभ्यासून त्याचे प्रश्न उत्तर लिहायला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सुरुवात करायची। इथून पुढे जो पुढचा पाठ आहे तो घेऊन आपण पुढील भागामध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद।